तर मित्रांनो, गेल्या एका वर्षापासून आपण कोरोना वॅक्सिनची वाट पाहत होतो. शेवटी अमेरिका, कॅनडा, इस्रायल नंतर आपल्या भारतातही कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आता माणसाच्या मनात एक विश्वास निर्माण झाला की कोविड-19 ही लस अविश्वसनीय काम करेल. पण मित्रांनो, ग्रामीण भागातील आजची परिस्थिती जरा वेगळीच. आता एका आबाला मी विचारलं, आबा म्हणजे आजोबा, आता एका आबाला मी विचारलं का आबा लस घेतली, आबा म्हणे काय लिहि. आता मी म्हटलं, अरे आबा लस घेतली तर कोरोना होत नाही, जर तुम्हाला झालाही तर तुमचा दुसऱ्याला होत नाही. आबा म्हणे कायले माणसं मारले, अबे ज्यानं लसा घेतल्या तेच तर मरून राहिले म्हणे. अबे तुले मी जिता बरानी दिसून राहिलो काय, मले म्हणे पायगड्या. मले काही ज्ञान देऊ नको, माय नाव कोणाला सांगू नको, मले जर काही झालं तर माझी जबाबदारी तू घेतो काय, आणि जर घेतही अशी तर तसं मले लिहून देतो काय, जसं की मी माघरचीच लस देऊन राहिलो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे गैरसमज आज ग्रामीण भागात पसरलेले आहे. आता ग्रामीण भागात कोरोना वॅक्सिनला प्रोत्साहन का नाही आणि वॅक्सिन बाबतचे कोणते गैरसमज खरे आणि कुठे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस नक्की करा. आणि जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो, कोविड-19 लसीकरण मोहीम भारतात चालू आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन कामगारांना प्रोत्साहन दिल्यानंतर आता 45 ते 50 वर्षावरील नागरिकांना लसीकरण होत आहे. पण मित्रांनो, ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता लसीविषयी थोडी वेगळीच. आता तुम्ही विचारसान कशी. आता पानटपरीवरच्या गोष्टी सांगतो की पहिले कोणत्याही प्रकारची व्हॅक्सिन बनवण्यासाठी बरेच वर्ष लागत होती. पण आज उकेले असं वाटून राहिलं की 10 महिन्यात लस तयार केली, काही गडबड तर नाही झाली आणि लसीला घेत परमिशन तर नाही दिली. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या गोष्टी ग्रामीण भागातील लोकांनी डोक्यात घालून ठेवलेली. तर मित्रांनो, ग्रामीण भागातील लोकांची ही एक मानसिकता आहे की लोक एकमेकांना असे सांगतात की भाऊ लस ज्या हातात टोचली जाते तो हात लुलास पडते. आता जेले जुने बिमार असाल त्यानं जर लस घेतली तर तो फिटलास, त्याच्या शरीरात रक्ताच्या गाठी होतात आणि रक्ताच्या गाठी झाल्या की माणूस लंबा. आता इथंच तर कार्यक्रम चुकून राहिला, निरा फोकणाऱ्यात आणून राहिले लोक. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की कोरोनाची लस टोचल्यानंतर डोका हातपाय दुखी ह्या बिमाऱ्या समोर आल्या आणि तिथूनच हा सर्व प्रकारचा गैरसमज निर्माण झाला. पण मित्रांनो, डोका हातपाय दुखी ह्या गोष्टीला एक साधी पॅरासिटामॉल कंट्रोल करते ना, पण लोक ऐकायलाच तयार नाही. आता लोक म्हणतात ऐकाव जनाची कराव मनाची, म्हणजे सांगणारे सगळे चिवतेस. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो की ग्रामीण आणि आदिवासी भागात लोकांच्या घरापर्यंत जाऊनही लोकांची वागणूक कशी ह्या आपण चांगलंय ना लस घेतली तर नाही ना कुठे मेले माणसं पहिने काल मेल पहिने लाव मग तो आजारी होता काका माणसा मारायच्या नाही हो काका असं नाही. आम्ही पण घेतले आहेत ना, आमच्या दोन झाल्या, आम्ही तर चांगलोय नाही घेणार असं नका करू ना. का लस नाही का बर नाही का बर नाही घ्यायची कोण मेल नाही ना. आजी चांगलंय ना ते तुमच्यासाठी. नको 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 या चांगला आणि या खराब नको आम्हाला आणि सांगू तुमच्यासाठीच आहे ना हे सगळं. नाही 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 आम्हा साठी नाही सगळं. हा मारायच्या ना आम्हाला. हा तुमचं नाव सांगा का. नाव नाही गाव नाही नाव नाव नाही बनवायची इडी ओढणं चांगलं नाही. तुम्ही इडी ओढतात आणि लस घेणं चांगलं आहे ते नाही म्हणतात. चला मग आता काय नाविला जे आपलं. तर मित्रांनो, तुम्ही पाहलंच असेल ग्रामीण आणि आदिवासी भागात लोकांच्या घरापर्यंत जाऊनही लोकांची काय वागणूक. आता त्याही पेक्षा भारी कंडिशन आहे मित्रांनो लॉकडाऊन मध्ये स्टॉक भरून ठेवणाऱ्यांची, म्हणजे बेवडी. आता याच्यात सुशिक्षित आणि अशिक्षित असे दोन्ही आले, या दोन्ही एकाच पाळल्यात आहे. तर मित्रांनो, ज्यांनी विकट परिस्थितीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया घट्ट धरून ठेवला त्यांचं कोरोना वॅक्सिन बद्दल मत घेणे आपलं कर्तव्यच आहे. आणि त्यांनी आधीच सांगितलं होतं की हमें पीने का शौक नाही, हम पीते है अर्थव्यवस्था बचाने को. आता वाटलंही नव्हतं की सरकार चालवण्यासाठी बेवडीची मदत घ्या लागेल म्हणून सर दुकाने चालू करून ठेवले होते.
आता मलाच वाईट वाटून राहिलाय त्याला बेवडे म्हणून राहिलो म्हणून. आता ठेवते तर आज फुटत वॅक्सिन आहे, हे तर सरकारनं पैसे कुठून आणले असते लसा द्याले असं मी नाही म्हणत, ते म्हणतात बेवडे. तर मित्रांनो, आता दारू पिता येणार नाही म्हणून आजही बरेच लोक कोरोनाची लस घ्यायसाठी माग माग करतात आणि आपल्याला सांगतात की बसत नसन सर्दी तर घेऊन बघर. आता ऐकणारे ऐकतात आणि त्याच्या घरचे लोकांना सांगतात की यानंच माझ्या पुट्टा बैकोला. अशीच तर ग्रामीण भागातील परिस्थिती आहे. तर मित्रांनो, आता लस टोचल्यानंतर एक महिना दारू प्यायची नाही अशी सूचना दिल्याबरोबर लोक पळत येऊन राहिले म्हणून राहिले हुळले का काय लावलं बे. आता त्याच्यात सरकार काय करणार आहे, फक्त 10% लसीकरण झालं भारतात. तर मित्रांनो, आता लस घेणे आपल्या फायद्यासाठी आणि दारू न पिणं पण. आता लस घेतल्यामुळे ॲलर्जी रिॲक्शन होऊन लिव्हरवर परिणाम होण्याची 10% शक्यता असते. आता तसेच दारूमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते पण हे याच्या लक्षातच येत नाही. तर मित्रांनो, तसंही आपण पाहतच असतो की दारू पिणाऱ्याच्या अंगावर कुत्रं लवकर भुकते कारण त्याला पहिलेच समजून जाते का वॅक्सिन घेऊन आला म्हणून. आता कारण त्याच्याकडून चालणंही होत नसते. आता ज्या अर्थी ज्याच्याकडून चालणंही होत नाही तर वॅक्सिन घेतल्यानंतर दारू पिल्यावर त्याच्याकडून बसणं तरी विनगे आहे. आता याच्याहून जर रियालिटी दिसत असेल तर पा. तर मित्रांनो, कोरोना वॅक्सिन बाबतीत बरेचसे गैरसमज होत आहे आणि बरीचशी माहितीही समोर येत आहे. आता त्यातली कोणती खरी आणि कोणती खोटी हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता त्यासाठी मित्रांनो, सरकारी वेबसाईटवर बरीचशी माहिती अपलोड झालेली आहे आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची वेबसाईट आहे, PIB वेबसाईटवरही बरीचशी माहिती अपलोड झालेली आहे. तर मित्रांनो, अशा अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा आणि अफवांमधली कोणती गोष्ट खरी आणि कोणती खोटी ह्याही गोष्टीची इकडे थोडंसं लक्ष द्या. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा.